गावती रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बटाटा वडा किंवा आलू बोंडा कसा करतात ते पाहणार आहोत. हे बटाटा वडा हे सगळ्या लहानापासून तर मोठ्यापर्यंत आवडतो. त्याच्यासाठी लागणारे साहित्य, दोन मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, इथे दोन मिरच्या घेतल्या आहेत त्या ठेचून घेतल्या आहे, एक चमचा आला आहे, एक चमचा लसणाची पेस्ट आहे, इथे सोप अर्धा चमचा घेतली आहे, ओवा एक चमचा घेतला आहे आणि लिंबू घेतलेलं आहे. आता मी कढई ठेवलेली आहे तापत, त्याच्यामध्ये तेल टाकूया. थोडंसं तेल टाकायचं, साधारण एक चमचा पुरी आपल्याला. हे पाच बटाटे घेतलेले आहे, कुकरमध्ये उकळून घेतलेले आहे आणि त्याचे साला काढून घेतले. आता त्याला मॅश करूया आपण. एक थोडीशी एक पाव चमचा मी मोहरी टाकली आहे. आता कांदा टाकूया. कांदा एक दोन मिनटं होऊ देऊया. आता त्याच्यामध्ये हे लसूण आलं आणि मिरची हे सगळं टाकते मी. पुन्हा एकदा छान हलवून घेऊया. त्याच्यामध्ये एक पाव चमचा आपण ओवा टाकलेला आहे. हा ओवा टाकला पाच वाजता म्हणजे टेस्ट चांगली येते कमी ओव्याने. ह्याच्यात सोप टाकूया. आता पुन्हा एकदा छान हलवून घेऊया. आता कांदा छान परतला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक चमचा पण बेसन टाकते मी. एक ते दीड चमचा टाकूया बेसन, म्हणजे छान भाजलं आणि त्याला छान भाजून घेऊया म्हणजे टेस्ट चांगली येते. आता याच्यामध्ये एक चमचाभर साखर घेतलेली आहे, ती पण टाकून देते मी. ऑप्शनल आहे, तुम्हाला साखर टाकायची तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. छान हलवून घेऊया. त्याच्यात आता थोडंसं पाव चमचाभर हिंग टाकते. आता मी पाव चमचा हळद टाकली आहे, मिरची टाकली आहे त्यामुळे अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे, धणे पाव चमचा टाकली आहे, जिरे पावडर पाव चमचा टाकला आहे. छान मिक्स करून घेऊया. बेसन कच्चा नको राहायला. आता हा जो बटाटा घेतलेला आहे तो पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. मी हाताने टाकून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं आता अर्धा लिंबू टाकते म्हणजे चांगली आंबट चवळे. लिंबू नाही टाकायचं असेल तर आमचूर पडो टाकू शकता. मी लिंबू टाकलेला आहे. आता ह्याच्या चवीप्रमाणे मीठ टाकते मी, गॅस बंद करून टाकू. आता बेसनाचा गोळ करायसाठी दीड वाटी मी बेसन घेतलेलं आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा छान असं क्रॅश करून टाकायचं म्हणजे काय होतं, असं हातामध्ये असं मळून टाकायचं म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो. पाव चमचा हळद टाकली आहे, पाव चमचा अर्धा चमचा तिखट टाकलेलं आहे, थोडंसं एक पाव चमचा जिऱ्याची पावडर टाकली आहे आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकूया. याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया.
आता याच्यामध्ये एक चुटकी भर म्हणजे 1/4 चमचा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. त्याला मिक्स करून घेऊया. आता पाण्याने मिक्स करूया. गोठेही नाही होऊ देऊ, गोठेही नको व्हायला. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. एकदम पातळी नको, एकदम घट्टे नको, मीडियम आपल्याला हवा आहे. हे पाहू शकता असं पाहिजे एकदम. आता मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. असे बटाट्याच्या भाजीचे गोळे करून घेऊया. आता हे पीठ पहा, हे असं खूप पातळी नाही, घट्टे नाही आहे. याच्यामध्ये गोळा बुडवायचा छान. त्याला बुडवून घ्यायचा. तुम्हाला हवा असेल तर चमचाने टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये सोडायचा तेलामध्ये. असंच परत दुसरा वडा घ्यायचा. बेसनाच्या गोळ्यामध्ये घोळून घ्यायचं. मीडियम गॅसवर होऊ दे त्याला आपण. छान याच्यावर तेल टाकायचं थोडस. आता हलकस पलटवून घेऊया. बढिया एकदम छान आला आहे. छान याला होऊ देऊया. पहा इकडनं झालेलं आहे थोडस ब्राउनी. दोन्ही साईडने होऊ देऊया. आता मस्त कलर आलाय पाहू शकता. बढिया हे पहा आपले छान झाले. बटाटा वडा तयार झाला. तर आता याला काढून घेऊया. कढईच्या कॉर्नरला आणायचं आणि त्याच्यातलं तेल निथळू द्यायचं. पेपर नक्की मग टाकेल का मी. हे पण छान मस्त झाले. खूप गरम आहे. हे पाहू शकता आपले बटाटे वडे तयार झाले. सॉससोबत किंवा दही आणि त्याच्यावर थोडंसं मी तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. त्याच्यासोबत खाऊ शकता. तसं तुम्ही पण घरी करा. आणि तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाका.